अजून एक उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये एकच आकृती आहे आणि या एकाच आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे। तर पहा या आकृतीमध्ये असणारे जे अंक आहेत या अंकांचा काय संबंध आहे, तर तो संबंध आपण शोधूया। यामध्ये आपल्या असं लक्षात येईल निरीक्षणाने की एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी केलेली आहे, कशी ती पहा। आता पाच अधिक आठ याची जर बेरीज केली तर ती किती येते, तेरा येते। आणि आठ वजा पाच यांची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी किती येईल, तर तीन येईल। म्हणजे आपल्याला एकदा बेरीज एकदा वजाबाकी करून कडाचे अंक मिळालेले आहेत। मग याच नियमाने आपल्याला दोन आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे। समोरासमोरचे जे अंक आहेत त्या अंकांची आपण वजाबाकी करू। पहा सात अरे नऊ वजा सात बरोबर दोन हा अंक येतोय। हा दोन अंक आपल्याला आकृतीत वरील बाजूला मिळालेला आहे। आता याची बेरीज करू, नऊ अधिक सात बरोबर सोळा हा अंक आपल्याला मिळाला। प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता असेल, सोळा असेल। पर्याय पहा बारा आठ सोळा, म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्ये सोळा हा अंक आपल्याला मिळालेला आहे। आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन म्हणजे सोळा। धन्यवाद।